वायलिन वाजवणारे सगळे विद्यार्थी, वायलिनचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि अन्य सगळे उपस्थित श्रोते, आजच्या संप्रयोग व्याख्यानाचा विषय आहे वायलिन वाजवण्याची गायकी करण्याचा आविष्कार. या विषयी आज जे व्याख्यान होणार आहे त्याची भूमिका मी पहिल्यांदा स्पष्ट करतो. मला स्वतःला वायलिन वाजवताना गायकी अंगाचा अभ्यास करताना ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या उभ्या राहिल्या किंवा माझ्याप्रमाणेच इतर कुणाला शिकणाऱ्यांना ज्या समस्या उभ्या राहिल्या, त्याचा आम्ही एक सर्वसाधारण विचार करून एक प्रश्नावली तयार केली आणि ती प्रश्नावली आज समोर घेऊन त्याच्यावरती एकेका प्रश्नाचा अनुभवभव होईल. त्या समर्थनार्थ जी मतं मांडली जातील ती गुरुवर्य दादासाहेब हे फक्त ते स्वतः काय वाजवतात, कुठल्या तऱ्हेची गायकी ते वाजवतात, त्याच्या समर्थनार्थ मांडलं जाईल. कुठलेही तौलनिक विवेचन होणार नाही, कुठल्याही प्रकारचं तरतम भाव, गुणवत्ता, दोष गुण वगैरे या गोष्टीची चर्चा होणार नाही. ते काय वाजवतात त्याच्या समर्थनार्थ ते विधान जे काय असतील ते करतील आणि त्याच्या पुष्ट्यार्थ ते वाजवून दाखवतील, असं सर्वसाधारणपणे त्या संप्रयोग व्याख्यानाचा आढावा आहे. आणि याच्यानंतर जे काही प्रश्न उपस्थित होतील श्रोत्यांमधून ते मला वाटतं आपण हा सगळा कार्यक्रम झाल्यावर विचारले तर बरं होईल, म्हणजे एकेका प्रश्नाचा खुलासा करता येईल. सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गायकी अंग म्हणजे नेमकं काय. केवळ लॉंग बोईंग वाजवलं म्हणजे गायकी झाली का? लॉंग नोट्स वाजवल्या मी काम गमक हे हातात असलं म्हणजे गायकी आली का? असा पहिला मुद्दा आहे. मी गमक या सगळ्यांचा उपयोग करून केलेला सांगितिक आविष्कार म्हणजे गायकी. मी गमक बोईंग ही सगळी साधनं आहेत आणि याच गायकी हे साध्य आहे, तेव्हा त्या गोष्टी ह्या साधनांचा उपयोग करून केलेलं प्रेझेंटेशन म्हणजे गायकी आपलं, असं अशी एक सर्वसाधारणपणे व्याख्या केली तर याविषयी आता त्यांनी आपला विचार सांगावा किंवा वाजून दाखवा. मीन गमक लॉंग बोईंग या तीन गोष्टींचा उपयोग करून केलेला आविष्कार म्हणजे काय अशी व्याख्या आपण केली. त्या दृष्टीने संदिग्धता राहू नये, त्या दृष्टीने असं मला वाटतं
बिहार नगर के तरी तरी आला थोड़े से वाजू का
आपण पाहिलं की एकच शिलाई होती, तर या लईच्या अनुषंगाने जे अलौपचारिक आहे त्याच्यामध्ये तालाचे खंड सुद्धा विचारात घेतले गेलेले होते. त्या दृष्टीने त्या तालाच्या खंडांची बलस्थानं विचारात घेतली होती. तर अशा तऱ्हेचे आलाप, आता उदाहरणार्थ विलंबित किंताल घेतला, तर त्याच्यामध्ये आलाप आलापाचं वजन कसं असेल हे थोडस केदार रागाच्या प्रात्यक्षिकांना आपण Thank you.
ही लईशी निगडीत आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्येक क्षमेला दाद देतो. तालाप्रमाणे होतं किंवा रागाप्रमाणे असं नाही, त्या त्या वेळेला आपल्याला जे काही उपजंग सुचेल, उपजंग म्हणजे उत्स्फूर्तपणे आपल्याला जे काही बरं वाईट सुचेल त्याप्रमाणे आपण जे काही वाजवू आणि ती स्वरावली म्हणजे फ्रेज एक्सप्रेस करण्यासाठी जे काही आपल्याला बोईंग करावं लागेल ते आपण बोईंग, म्हणजे मी बोईंग करतो, आम्ही बोईंग करतो. गज गजच्या लांबीला बंधन आहे, गज हा आम्ही श्वासाप्रमाणे वापरतो पण श्वासा इतका लांब गज होऊ शकणार नाही, तेव्हा तो कुठेतरी बदलावा लागेल. मग त्याच्यात कौशल्य काय आहे, तर गज बदललेला न करणं हे त्यातलं कौशल्य आहे आणि म्हणून त्याप्रमाणे हे सगळं चाललंय असं गोखले साहेब सांगताय. Thank you.
सौंदर्याचं जोडकाम मध्यलयमध्ये दाखवलं त्याच्यावरनं एक आपल्याला लक्षात येतं की एकदा लय वाढायला लागली की आपण जोडामधनं लयकारीकडे शिकतो. जोडाची तर झलक दाखवलीच पण थोडस लयकारीकडे पण ते आता थोडेसे वळले तर याच्या नंतरची पायरी म्हणजे लयकारी आहे आणि ती लयकारीमध्ये उपज अंग फार महत्वाचा आहे. त्या दृष्टीने जगतात सत्य तालामध्ये दोन लयकारीचे काही नमुने दाखवावेत असं मी
त्यांचं असं म्हणणं आहे की ऍब्सोल्युट गो कंट्रोल आवश्यक आहे आणि गोईंग कमांड इज अ थ्रू गोईंग असं ते त्यांनी सांगतात. तर यात मला एक असं सुचवं असं वाटतं की हमखास गज बदल, एक कुठल्याही प्रकारची एक तान कुठल्याही स्वराला गज बदलून त्या तानेचं वजन बदलायचं हा जो एक प्रकार ते नेहमी वाजवतात. तर तो जर त्यांनी वाजवून दाखवला तर आपल्याला जरा अधिक स्पष्ट होईल. कुठल्याही प्रकारची एक तान घेऊन कुठल्याही स्वराला गज बदलून एक वजन बदलण्याचा जो प्रकार नेहमी वाजवता Thank you.
झपाटणांचे सरळतनांचे राग झाले, पण काही राग असे आहेत की तानेला फार चॅलेंजिंग आहे. त्यातला एक केदार आहे आणि माझ्यामध्ये भटियार आहे सकाळी. तर भटियारमध्ये तानेचं स्वरूप कसं ठेवलं नाही जलद दाखव. ते काही सांगता येत नाही. तर असं वाजवणं चूक आहे असं नाही.
परंतु माझ्या मते त्या वाजवण्याला सुद्धा काहीतरी एक, ज्याला आपण असं म्हणू की काहीतरी गणित म्हणा किंवा काहीतरी एक व्याख्या असावी. म्हणजे उगीच तबल्याला वाजवताय वाजवताय आणि आपण गाण्याचा सर्वसाधारण संकेत असा असतो, आम्ही गायकी वाजवतो म्हणून कि लय किती वाढवावी, तर ज्या लयीमध्ये दुप्पट लयीच्या ताना जाऊ शकतील तेवढी लय वाढवावी. आता नवीन जमाना आहे, थोडस मॉडिफिकेशन करूया की अगदी दुप्पट नाही तर निदान बरोबरीच्या लयीत तरी असावं ताण. आता बरोबरीच्या लयीत नाही पण तबल्या चौपटीत वाजवतोय आणि आपण एकपटीत वाजवतोय असं असतं, हे काही म्हणजे सांगीतिक संकेताला धरून नाही. चालत, लोकांना आवडत, लोकांना आवडत्याचं कारण असं आहे की खूप फास्ट लयीत वाजवत असलं कोणी तर लोकांचं आपोआपच अटेन्शन त्या गोष्टीकडे ड्रॉ होत. संगीताच्या बद्दल असं म्हणतात की दी हायलाइट्स ऑफ म्युझिक ऑलवेज लाय इन दी स्लोएस्ट टेम्पोज. हा जर का आपण विचार केला तर आपण पाव पट लईत वाजवायचं आणि तबलजीला एवढ्या चढ्यालयीत वाजवत राहायला सांगायचं किंवा वाजवायला लावून म्हणजे अन्याय. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे माझ्या मध्ये की ह्याच्यात फार काही मोठा सांगीतिक भाग आहे असं नाही. म्हणजे ह्याच्यात अशी काही फ्रेज जर का कोणी वाजवली ना की मग काय वाजवाय, काय गेलाय हा माणूस असं काही वाटत नाही. ह्याच्यात आपण जास्तीत जास्त एका स्वरावर 4 किंवा 8 गज घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे हे चालू शकतो. आता मी तुम्हाला एक मारुड्यांमध्ये गट वाजवतो, तुम्हाला परवडणार नाही. Thank you.
पसंत करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. मत आहे असं सगळ्यांचं असावा असा माझा आग्रह मुळीच नाही. रागदारी संगीताचा गायकी अंगाचा शास्त्रीय संगीताचा हा विषय इथे या मुद्द्यावर संपतोय. त्याच्यानंतर उपशास्त्रीय संगीत किंवा ठुमरी धून हे जे गीत प्रकार आहेत त्या बाबतीत त्यांनी केलेले विचार आणि थोडीशी त्याची झलक त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायची. त्या बाबतीत त्यांनी कुणाला डोळे समोर ठेवले कशा तरी मी अभ्यास केला ते थोडस त्यांनी समजावं आणि वाजवून टाकतो. लाईट म्युझिक काय किंवा शास्त्रीय संगीत काय उपशास्त्रीय काय किंवा शास्त्रीय काय या बाबतीत बंदिशच वाजवली पाहिजे असा माझा आग्रह नाही. बंदिश एवढ्यासाठी पाहिजे की त्या बंदिशीमध्ये राग असतो आणि राग पूर्णपणे तिथे आपल्याला दिसून येतो अशी बंदिश असते. त्याचप्रमाणे उपशास्त्रीय संगीतात सुद्धा आपण जे काही वाजवू आमच्याकडे शब्द नाही त्यामुळे आम्ही अमुक वाजवतो मैं थोडं जाई राजा असं मी वाजवतो असं मी म्हणू शकत नाही कारण माझ्याकडे शब्द नाही. तर मी वाजवतो ती धूनच वाजवतो पण ती धून वाजवत असताना सुद्धा आपल्याला काहीतरी त्याचा आधार पाहिजे म्हणून काहीतरी कॉम्पोजिशन आपल्या मनात असलं पाहिजे. जुनी कॉम्पोजिशन आपण वाजवावी असं म्हणायचा उद्देश एवढाच की आपल्या जुन्या कॉम्पोजिशनमध्ये राग पूर्णपणे सामावलेला असतो. ते पूर्ण कॉम्पोजिशन ऐकल्यानंतर आपल्याला असा संभ्रम कधी पडत नाही की हा कुठला राग चाललाय काही कळत नाही असं काही होत नाही. हे आपल्याला भूप्राणाचे बंदिश वाजून दाखवतो नंतर लाईट म्युझिक.